Hello everyone. In last lecture, we'll discuss about the characteristics, parameters, or the specification of op-amp. त्यामध्ये फक्त आपण पाचच characteristics बघितले. Remaining characteristics पाहून आज आपल्याला स्टडी करायचे आहेत, लर्न करायचे आहेत. आणि त्यानंतर व्हर्च्युअल शॉर्ट आणि व्हर्च्युअल ग्राउंड हे दोन कन्सेप्ट आपल्याला बघायचे. तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय ओपन लूप गेन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ओपन लूप गेन. देन वी डिस्कस अबाउट द इनपुट इम्पेडन्स, आउटपुट इम्पेडन्स, देन द इनपुट ऑफसेट व्होल्टेज अँड आउटपुट ऑफसेट व्होल्टेज. इन दिस लेक्चर वी डिस्कस अबाउट द रिमेनिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑर स्पेसिफिकेशन ऑर वी कॅन से पॅरामीटर्स ऑफ द ओपॅम. So look here, the next characteristics or next parameter we can say, that is input bias current. Now what is meant by this input bias current? Or it is denoted by the IB. Okay, हे कशाने डिनोट करतात? आयबीने डिनोट करतात. आणि ह्याला काय म्हणतात? इनपुट बायस करंट म्हणतात. ना व्हॉट इज मीन बाय इनपुट बायस करंट? लुक इट हियर, आय एम गोइंग टू ड्रॉ हियर फर्स्ट फिगर. सपोज दिस इज ओपॅम अँड वी आर प्रोव्हाइडिंग हियर टू इनपुट्स, दॅट मीन्स इट इज अंडर डिफरन्शियल मोड. ओके, इथं पण इनपुट प्रोव्हाइड करतो, इथं पण इनपुट प्रोव्हाइड करतो. इनिशियली इनपुट इज झिरो. जेव्हा आपण इनपुट व्होल्टेज प्रोव्हाइड करणार, ऑब्व्हियसली काय होईल? इथून करंट फ्लो व्हायला स्टार्ट होईल. सो दिस करंट सपोज आय बी वन, आणि यातला जो करंट आहे त्याला आपण म्हणूया आय बी टू. ओके, सो दिस इज आय बी वन अँड आय बी टू अँड दिस इज आय सी 741. सो हे जे दोन करंट्स आहेत बाबा, हे आय बी वन आणि आय बी टू, बिकॉज we are considering here these two resistance, and these two resistance are nothing but what? The resistance across the base terminal in differential amplifier. Differential amplifier madhe apan don transistor baghitle hote. Okay, ani tyacha base la ek resistance connect asto, tyala rb mhanto apan. So don transistor asliyamudhe ta rb1 ani rb2 he don resistance astat. Okay, as a input of both transistor. And here this resistance are rb1 and rb2 we can consider here, and the current flowing through this resistance are ib1 and ib2. Now what is the input bias current? So this input bias current is depends on these two currents. He je kay don input che currents ahet ib1 ani ib2, hechavaras input bias current depend asto. Ata teji definition kay aste baka, tar this is, or it is defined as, it is defined as the average current flowing through op-amp, the average current flowing through op-amp inverting and non-inverting terminal, inverting and non-inverting terminal. तर आपल्याला माहित आहे यातला एक टर्मिनल काय आहे, तर इन्व्हर्टिंग आहे, आणि दुसरं टर्मिनल काय आहे, तर नॉन इन्व्हर्टिंग आहे. लुक इट हियर, सपोज दिस इज इन्व्हर्टिंग अँड दिस वन इज नॉन इन्व्हर्टिंग. हे इन्व्हर्टिंग आहे, हे नॉन इन्व्हर्टिंग आहे. सो या दोन्ही मधून जो फ्लो होणारा करंट आहे त्याचा आपल्याला ऍव्हरेज घ्यायचा आहे. तो ऍव्हरेज करंट म्हणजे काय असतो मानो? तर इनपुट बायस करंट असतो. ओके, सो व्हॉट इज मीन बाय इनपुट बायस करंट? लुक इट हियर, इट इज डिफाइंड ऍज द ऍव्हरेज करंट फ्लोईंग थ्रू द ओपॅम. ओके, तो ओपॅम मधूनच फ्लो होतो, पण कुठून फ्लो होतो? इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल मधून तो काय होतो? फ्लो होतो.
आणि त्याचा आपण ऍव्हरेज घेतो आणि तो ऍव्हरेज करंट म्हणजेच काय असतो बाबांनो, तर इनपुट बायस करंट असतो. सो मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये जर लिहायचं झालं तर वी कॅन राईट हिअर आय बी इज इक्वल टू, लुक इट हियर, आय बी इज इक्वल टू मॉड ऑफ आय बी वन मायनस आय बी टू अपॉन टू. ओके, जर आपण मॅथमॅटिकल त्याचं रिप्रेझेंटेशन लिहायलाच गेलो तर मॉड ऑफ आय बी वन मायनस आय बी टू डिवाइडेड बाय टू, दॅट इज आय बी. ओके, सो दॅट इज द, सॉरी, इट इज नॉट मायनस, इट इज प्लस आय बी वन प्लस आय बी टू डिवाइडेड बाय टू. ओके, अँड दॅट इज द ऍव्हरेज करंट. या दोघांचं आपण ऍव्हरेज घेतो म्हणजे या दोघांची ऍडिशन करतो आणि डिवाइडेड बाय काय करतो, टू करतो, कारण दोनच करंट आहेत. ऍव्हरेज घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, तर या दोघांची ऍडिशन करावं लागेल आणि डिवाइडेड बाय काय करावं लागेल, टू करावं लागेल. ओके, अँड दॅट इज वी कॅन से दी आय बी. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो बाळांनो, तर आय बी म्हणतो, म्हणजेच इनपुट बायस करंट. लुक इट हियर अगेन, आय एम गोइंग टू टेल यू द डेफिनेशन. डेफिनेशन काय बघायची, इन इट इज द डिफाइन ऍज दी ऍव्हरेज करंट फ्लोईंग थ्रू ओपॅम्प इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. तर ह्या दोन्ही टर्मिनल मधून फ्लो होणारा ऍव्हरेज करंट म्हणजेच काय बाळांनो, तर इनपुट बायस करंट आहे. तर एका टर्मिनल मधून आय बी वन फ्लो होतोय आणि दुसऱ्या टर्मिनल मधून फॉर एक्झाम्पल आय बी टू फ्लो होतोय आणि ह्याचा दोघांचा ऍव्हरेज म्हणजेच काय असणार आहे, तर इनपुट बायस करंट असणार या ओपॅम्पचा. ओके, देन इट इज डोनोटेड बाय व्हॉट, आय बी, अँड आयडियली आयडियली इट्स व्हॅल्यू, आयडियली आय बी इज झिरो. वी नो दॅट आयडियली आय बी किती असतो, झिरो असतो. आणि प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली आय बी इज इन मायक्रो एम्पियर. प्रॅक्टिकली तो किती असतो, तर मायक्रो एम्पियर मध्ये असतो समटाइम्स. सो दॅट इज व्हॅरी फ्रॉम मायक्रो एम्पियर टू पिको एम्पियर, रिमेंबर दॅट. ओके, तो व्हॅरी होतो ऍक्च्युली मायक्रो एम्पियर टू पिको एम्पियर मध्ये. तो मोस्टली आपण पिको एम्पियर ही व्हॅल्यू कन्सिडर करतो, म्हणजे फ्यू पिको एम्पियर मध्ये तो आय बी असतो. जेवढा लहान आय बी, जेवढा कमी तेवढं चांगलं असतं बाउंड. ओके, सो वेन एव्हर वी कॅन से दी आय बी व्हॅल्यू इज व्हेरी व्हेरी लेस, सो दॅट इज गुड फॉर दी ऑपरेशन एम्प्लिफायर. ओके, सो जेवढा आय बी कमी असणार आहे प्रॅक्टिकली, तेवढंच वी कॅन से इट इज गुड फॉर दी ऑपरेशन एम्प्लिफायर. सो व्हॉट इट्स आयडियल व्हॅल्यू, आयडियल व्हॅल्यू झिरो, अँड प्रॅक्टिकल आय बी वी कॅन कन्सिडर मोस्टली इन पिको एम्पियर. ओके, दॅट मीन्स इट इज 10^-12. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? इनपुट बायस करंट समजलाय? एनी डाऊट इज हियर? ओके, सो नाव इनपुट ऑफसेट करंट, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज इनपुट ऑफसेट करंट. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इट इज इनपुट ऑफसेट करंट. इनपुट ऑफसेट करंट, दिस इज डिनोटेड बाय आय, कॅपिटल आय, स्मॉल आय, ओ एस. ओके, सो दिस कॅपिटल आय फॉर करंट, दिस स्मॉल आय फॉर इनपुट, अँड दिस ओ एस फॉर ऑफसेट. ओके, ओ एस फॉर ऑफसेट. सो दॅट इज द नोटेशन फॉर द इनपुट ऑफसेट करंट, ऑर the input offset current denoted by this alphabet I, capital I, small I, OS. So this capital I is for what? Capital I is for input, small I is for, sorry, capital I is for current, small I is for input, and OS for offset. हे लक्षात ठेवा, इथं कॅपिटल आय करंट साठी आहे, स्मॉल आय इनपुट साठी आहे, आणि ओएस ऑफसेट साठी आहे. सो दॅट इज दी इनपुट ऑफसेट करंट. आता हा इनपुट ऑफसेट करंट म्हणजेच काय, अगेन वी आर टेकिंग दिस टू व्हॅल्यूज आय बी वन अँड आय बी टू. सो अगेन इट इज रिलेटेड टू व्हॉट, दिस टू इनपुट करंट्स ऑफ इन्व्हर्टिंग टर्मिनल अँड नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. सो हाऊ वी कॅन डिफाइन, लुक इट हियर, द इनपुट ऑफसेट करंट, इट इज द, ऑर वी कॅन से इट इज
defined as, it is defined as the algebraic sum, the algebraic sum, or we can say the algebraic difference. ओके सम सम का म्हटलं मी कारण अल्जेब्रिक सम म्हणजे काय असतं तर आय बी व आय बी टू हा पॉझिटिव्ह आहे बिकॉज इट इज फ्लोइंग थ्रू नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि हा आय बी वन जो आहे तो फ्लो कुठून होतो इन्व्हर्टिंग टर्मिनलवर म्हणजे हा निगेटिव्ह आहे हे लक्षात घ्या सो म्हणून मी इथं सम म्हणतो जरी सम केली अल्जेब्रिक तरी आय बी टू मायनस काय येणार आहे आय बी वन येणार आहे ओके किंवा तुम्ही अल्जेब्रिक डिफरन्स सुद्धा म्हणू शकता ओके सो वेन वी कॅन से अल्जेब्रिक डिफरन्स देन वी कॅन टेक आय बी वन मायनस आय बी टू इन मॉड ओके सो वेन एव्हर वी कॅन से देअर अल्जेब्रिक डिफरन्स देन वी कॅन राईट देअर आय बी वन मायनस आय बी टू इन अ मॉड हे लक्षात घ्या मॉड मध्ये आपण ते लिहू शकतो तर इथं आपण काय करूया इट इज डिफाईन्ड ऍज द अल्जेब्रिक डिफरन्स डिफरन्स बिटवीन the algebraic difference between input current across the inverting and non-inverting terminal across the inverting and non-inverting terminal it is defined as the algebraic difference between the input terminals and these input terminals are what the inverting and non-inverting magashi apan bias current baghitla input bias current tyachyamadhye apan average ghetlo hoto ata itha apan kay ghenar ahot algebraic difference ghenar ahot mhanje aplyala itha mod ghyaycha aahe आय बी वन मायनस काय करायचं आहे आय बी टू करायचं आहे अँड दॅट इज आय आय ओ एस म्हणजेच काय इनपुट ऑफसेट करंट सो लुक इट हियर आय एम गोइंग टू राईट हियर द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कॅपिटल आय स्मॉल आय ओ एस इज इक्वल्स टू मॉड ऑफ आय बी वन मायनस आय बी टू सो दॅट इज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर the input offset current हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे बघू कशासाठी इनपुट ऑफसेट करंट साठी ओके लुक इट हियर अगेन द डेफिनेशन इट इज डिफाइंड एज द अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन द इनपुट करंट अक्रॉस द इन्वर्टिंग अँड नॉन इन्वर्टिंग टर्मिनल ओके हे कशाची अल्जेब्रिक डिफरन्स आहे तर इनपुट करंटची इनपुट करंट कुठले तर जो इन्वर्टिंग टर्मिनलच्या अक्रॉस आहे आणि नॉन इन्वर्टिंग टर्मिनलच्या अक्रॉस आहे ओके म्हणजेच काय आय बी वन आणि आय बी टू त्या दोघांचा अल्जेब्रिक डिफरन्स म्हणजेच काय असतं तर इनपुट ऑफसेट करंट असतो आणि याची आयडियली व्हॅल्यू काय असते म्हणून मी सांगितलं आयडियली आय आय ओ एस इज झिरो याची आयडियल व्हॅल्यू काय असते झिरो असते आणि प्रॅक्टिकल व्हॅल्यू जी आहे प्रॅक्टिकली आय ओ एस इज नॅनो एम्पियर फ्यू नॅनो एम्पियर मध्ये असतो तो few nano ampere तो कशामध्ये असतो few nano ampere मध्ये असतो ओके सो जेवढा इनपुट ऑफसेट करंट कमी इट शुड बी बेटर फॉर ऑपरेशन एम्प्लीफायर व्हाट आय सेड द लो इनपुट ऑफसेट करंट इट इज बेटर फॉर द ऑपरेशन एम्प्लीफायर सो जेवढा तो कमी असेल तेवढं त्या ऑपरेशन एम्प्लीफायर साठी काय असतं चांगलं असतं इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू सो दिस इज ऑल अबाउट द इनपुट ऑफसेट करंट समजलं सगळ्यांना इट इज क्लिअर इनपुट ऑफसेट करंट समजला याच्यात काय डाऊट आहे एनी डाऊट इज हियर पटकन सांगा इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू माझा आवाज येतोय ओके नाव The next parameter, next characteristics, that is CMRR,
means what? The common mode rejection ratio. Common mode rejection ratio means what? CMRR. अतः CMRR क्या असतो? तर हे सगळं नोटेशन आहे. जनरली हा रो ने डिनोट करतात. रो ओके, इट इज डिनोटेड बाय रो. CMRR डिनोटेड बाय रो. रिमेंबर दॅट CMRR मीन्स वॉट? द कॉमन मोड रिजेक्शन रेशो. अँड दिस कॉमन मोड रिजेक्शन रेशो इज नथिंग बट वॉट? अ रेशो. ओके, हा एक रेशो आहे. तर कोणाचा रेशो आहे? जे आपण मोड बघितले होते बहानो, डिफरन्शियल मोड, इनपुट मोड आणि कॉमन इनपुट मोड, कशामध्ये? दी वर्किंग ऑफ डिफरन्शियल अम्प्लिफायर मध्ये बघितलं होतं. तीन डिफरंट मोड होते त्याच्यामध्ये. पहिला मोड होता डिफरन्शियल इनपुट मोड, सेकंड होता कॉमन इनपुट मोड आणि थर्ड होता तो म्हणजेच कुठला होता? तर सिंगल एंडेड इनपुट मोड होता. तर यातले जे दोन मोड्स आहेत, डिफरन्शियल इनपुट मोड आणि कॉमन इनपुट मोड, त्या दोन्हीच्या ज्या गेन आहेत बहानो त्या डिफरंट आहेत. आणि जर आपण त्याचा रेशो घेतला तर आपल्याला काय मिळतं? कॉमन मोड रिजेक्शन रेशो मिळतो. व्हॉट आय सेड, व्हेनेव्हर वी कॅन टेक द रेशो ऑफ द डिफरन्शियल इनपुट मोड गेन अँड कॉमन इनपुट मोड गेन, देन वी आर गेटिंग द कॉमन मोड रिजेक्शन रेशो. सो लुक इट हियर, हाऊ वी कॅन डिफाइन दिस CMRR. सो इट इज डिफाइन्ड एज the ratio of differential input mode gain, okay, differential input mode gain to common input to common input mode gain. Okay, differential input mode gain to common input mode gain. So that is the definition of the CMRR, common mode rejection ratio. It is the ratio of the differential input mode gain to common input mode gain. Okay, chalas apan kay mhanto bahano tar CMRR म्हणतो. आता हे मॅथमॅटिकली कसं रिप्रेझेंट करायचं बघा. सो रो इथं मी लिहितो, रो म्हणजेच काय आहे? तर कॉमन मोड रिजेक्शन रेशो आहे. किंवा तुम्ही इथं डायरेक्टली CMRR म्हणा. CMRR इज इक्वल्स टू काय असतं? तर गेनला आपण कॅपिटल ए ने डिनोट करतो. गेन इज डिनोटेड बाय व्हॉट? कॅपिटल ए. आणि ह्या डिफरन्शियल इनपुट मोड साठी आपण लिहिणार DM. ओके, DM फॉर डिफरन्शियल इनपुट मोड गेन. सो ए म्हणजे गेन झाला अँड DM फॉर डिफरन्शियल इनपुट मोड. सिमिलरली कॉमन इनपुट मोड गेन साठी आपण ए कॅपिटल ए लिहिणार फॉर गेन. आणि कॉमन इनपुट मोड साठी वी कॅन राईट हियर CM. सो दॅट इज द मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन फॉर द कॉमन मोड रिजेक्शन रेशो. सो लुक इट हियर, रो इज इक्वल्स टू ऑर CMRR इज इक्वल्स टू ADM divided by ACM, A for gain and DM for differential input mode. Again here, A for gain and CM for common input mode. Okay, CM kashyasathi aahe? Tar common input mode sathi. Okay, ani ita DM kashyasathi ghetlay mi? Tar differential input mode sathi. So it is simply ADM upon ACM. And what is the unit? It's a unit kaya asta baka? Decibel. Ke lakshat dhyaga ba? Ke lakshat thewa? This unit of the common mode rejection ratio is decibel. Simply we can write there db, small d capital b asa sudha apan lihto. Okay, ani yachi ideally value mi tumhala sangitli aahe. Ideally value ka aste CMRR chi? Ideally CMRR is infinite. Kiti asto to? Infinite asto. And प्रॅक्टिकली CMRR किती असतो? तर इन डीबी वी कॅन से 90 डीबी. आणि जर याची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची झाली तर याची व्हॅल्यू असते 31622. 31622
So we can say here OR 90 dB QA 31622. So that is the value of what? The common mode rejection ratio. Okay. तर ही त्याची प्रॅक्टिकल व्हॅल्यू आहे बाळांनो 31622 अँड दिस इज फॉर IC741. हे पण महत्वाचं लक्षात घ्या. मी सांगितले ऑलरेडी तुम्हाला की डिफरंट आयसी साठी त्या प्रॅक्टिकल व्हॅल्यूज काय होतात, चेंज होतात. ऑपरेशन अम्प्लिफायर मध्ये आता डिफरंट आयसीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सो आपण इथं बेसिक आयसी शिकतोय त्याचा IC741 हे लक्षात घ्या. वी लर्न हिअर द बेसिक आयसी ऑफ ऑपरेशन अम्प्लिफायर दॅट इज IC741. And we are discussing this, all practical values are related to what? IC741, remember that. So whenever we can change their IC, so what happened there? These practical values are also changed. But ideal values are remain same. Okay, look, sir, ideal value change hot nahi. Change kuto hoto, sir, practical value madhe change hoto. Tumcha syllabus la IC741 ahe, tyamule mi ya value sangto. Okay, jar apan IC change kela, sir, obviously ya practical values kya hotat? Change hotat, pan ideal value tasyas rahato. Is it clear to all of you? So this is all about the CMRR, common mode rejection ratio. Samajh aaya sagyana, kay doubt aahe ithe? Tell me fast, any doubt is here? Any doubt? Okay. Now next parameter, next characteristics, that is PSRR. Aata PSRR mhanje kay? Tar power supply rejection ratio. What is meant by PSRR? Power supply rejection ratio. So I can write here, power supply rejection ratio. That means PSRR, capital PSRR. So it is related to power supply, remember that. जो आपण पॉवर सप्लाय प्रोव्हाइड करणार आहोत तो ड्युअल पॉवर सप्लाय असेल किंवा इनपुटचा पॉवर सप्लाय असेल तो त्याच्याशी हे रिलेटेड आहे हे लक्षात घ्या. पॉवर सप्लाय रिजेक्शन रेशो अँड व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पॉवर सप्लाय रिजेक्शन रेशो टू लुक इट हियर. इट इज डिफाइन्ड एज the ratio of, हा एक रेशो आहे, the ratio of the variations or we can say change, variations in input offset voltage, variation in input offset voltage. म्हणजेच काय पाहणो आपण, VIOS म्हणतो त्याला, इनपुट ऑफसेट व्होल्टेज टू सप्लाय चेंज इन ऑर व्हेरिएशन इन सप्लाय व्होल्टेज, व्हेरिएशन इन सप्लाय व्होल्टेज. आणि आपण हे सप्लाय व्होल्टेज जे आहे म्हणजे इनपुट व्होल्टेज जे आहे ते डिनोट करणार आहोत आपण कॅपिटल व्हीन. ओके, आता इथं व्हेरिएशन्स आहेत, आता इथं व्हेरिएशन्स आहेत म्हणून इथं आपण डेल्टा कन्सिडर करणार आहोत हे लक्षात घ्या. चेंज इन, जसं आपण म्हणतो चेंज इन सप्लाय व्होल्टेज और चेंज इन इनपुट ऑफसेट व्होल्टेज, त्यावेळी आपण काय कन्सिडर करतो तिथं डेल्टा कन्सिडर किंवा डेल कन्सिडर करतो. सो इथं सिमिलरली आपल्याला डेल्टा कन्सिडर करायचं आहे. सो PSRR मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन बघा, PSRR इज इक्वल्स टू काय असणार आहे, तर चेंज इन म्हणजेच काय, व्हेरिएशन्स इन द इनपुट ऑफसेट व्होल्टेज आपण असं लिहिणार डेल्टा VIOS. ओके, डिवाइडेड बाय म्हणजे हा रेशो आहे म्हणून डिवाइडेड बाय द व्हेरिएशन्स इन सप्लाय व्होल्टेज, तो आपण इथं डायरेक्टली लिहिणार डेल्टा व्ही. सो दॅट इज द मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन फॉर द PSRR. सो PSRR दॅट मीन्स व्हॉट, द पॉवर सप्लाय रिजेक्शन रेशो, इट इज डिनोटेड बाय व्हॉट, इट इज डिनोटेड बाय PSRR ओनली अँड द मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन इज डेल्टा VIOS अपॉन delta V. Here delta is for change in or variations in input offset voltage and here delta for variations in the supply voltage, that is V. Okay, so this is mathematical representation. Then unit, is a unit ka asto per decibel, punna it's a unit decibel asto kiwa he apan micro volt per volt madhe sudha denote karto. Baryas vela apan PSRR micro volt per volt madhe sudha denote
करतो हे लक्षात घ्या. ओके, दिस मायक्रो व्होल्ट व्हॅल्यूज फॉर दिस व्ही आय ओ एस म्हणजे इनपुट ऑफसेट व्होल्टेज साठी ती व्हॅल्यू आहे, आणि व्होल्टेज कशासाठी आहे तर सप्लाय व्होल्टेज साठी आहे म्हणजे व्ही साठी आहे. ओके, सो दिस इज द युनिट्स डेसिबल अँड मायक्रो व्होल्ट पर व्होल्ट, दिस इज युनिट्स फॉर द पॉवर सप्लाय रिजेक्शन रेशो. देन देर आर अनदर टू नेम्स फॉर पॉवर सप्लाय रिजेक्शन रेशो. पॉवर सप्लाय रिजेक्शन रेशोला आपण आणखी एक नाव, आणखी त्याला दोन नाव आहेत. दुसरं एक नाव आहे ते म्हणजे कुठलं सप्लाय व्होल्टेज रिजेक्शन रेशो. इट इज ऑल्सो कॉल्ड इज वॉट सप्लाय व्होल्टेज रिजेक्शन रेशो एस व्ही आर आर. हे लक्षात ठेवा, सप्लाय व्होल्टेज रिजेक्शन रेशो किंवा पॉवर सप्लाय सेन्सिटिव्हिटी सुद्धा म्हणतात त्याला. काय म्हणतात? पॉवर सप्लाय सेन्सिटिव्हिटी. सो आय कॅन राईट हियर दिस नेम पॉवर सप्लाय सेन्सिटिव्हिटी. पॉवर सप्लाय सेन्सिटिव्हिटी. ओके, आणखी दुसरं नाव मी काय सांगितलं, सप्लाय व्होल्टेज रिजेक्शन रेशो. सो PSRR इज ऑल्सो कॉल्ड इज वॉट द सप्लाय व्होल्टेज रिजेक्शन रेशो अँड पॉवर सप्लाय सेन्सिटिव्हिटी. देन आयडियली इट्स व्हॅल्यू, आयडियलीची व्हॅल्यू काय असते? आयडियली PSRR इज झिरो. हे लक्षात घ्या, आयडियली PSRR हा काय असतो? झिरो असतो. आणि प्रॅक्टिकली याची जी व्हॅल्यू असते PSRR ची इज स्मॉल एज पॉसिबल. ओके, जेवढी ती कमी असेल स्मॉल एज पॉसिबल. ओके, सो जेवढी PSRR ची व्हॅल्यू कमी तेवढं इट इज बेटर फॉर व्हॉट द ऑपरेशन एम्प्लीफायर. हे लक्षात घ्या. सो PSRR आयडियली झिरो बट प्रॅक्टिकली इट इज स्मॉल एज पॉसिबल म्हणजे इट इज ऑब्विसली इन मायक्रो व्होल्ट. ओके, ह्याच्या व्हॅल्यू ज्या असतात त्या कशामध्ये असतात? तर मायक्रो व्होल्ट मध्ये असतात म्हणजेच इट इज व्हेरी व्हेरी लेस. हे लक्षात घ्या. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द पॉवर सप्लाय रिजेक्शन रेशो. एनी डाऊट इज हियर? एनी डाऊट? ओके, टेल मी फास्ट, काय डाऊट आहे काय याच्यात? पाहून पुढे जाऊयात, नेक्स्ट पॉइंट बघूया. ओके, नो डाऊट. सो नाव वी आर मुव्हिंग टू नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज द बँडविड्थ. बँडविड्थ. आता बँडविड्थ म्हणजे काय? सो लुक एट युअर, बँडविड्थ इज डिनोटेड बाय व्हॉट? बी कॅपिटल बी कॅपिटल डब्ल्यू ऑर समटाइम्स इट इज डिनोटेड बाय व्हॉट? डेल्टा एफ ऑल्सो. ओके, सो चेंज इन फ्रिक्वेन्सीज. सो जी रेंज असते त्या रेंजला आपण काय म्हणतो? बँडविड्थ म्हणतो. फ्रिक्वेन्सीची एक रेंज असते ती ऑपरेशन एम्प्लीफायर मध्ये सुद्धा असते. ओके, सो म्हणूनच याचे आपण डेफिनेशन काय लिहितो बघा. इट इज डिफाईन्ड ऍज the range of all frequencies which amplified equally. Okay, that is called the bandwidth. त्याला आपण काय म्हणतो? बँडविड म्हणतो. आता याचा ह्या सेंटेन्सचा मिनिंग काय बघा. दी रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज आहेत विच ऍम्प्लिफाईड इक्वली. इक्वली का म्हटलंय? कारण फॉर एक्झाम्पल आपण जर ओपॅम्पचं आउटपुट बघितलं तर त्याच्या फ्रिक्वेन्सीज व्हॅरीज होतात. ओके, फ्रिक्वेन्सी काय होत असतात? जसं ऍम्प्लिफिकेशन होईल तसं फ्रिक्वेन्सी पण व्हॅरी होत असत. सो इथं मी स्पेक्ट्रम फॉर्म मध्ये दाखवतोय. आता बघा ह्या स्मॉल स्मॉल लाईन्स आहेत, इथं काही ठिकाणी त्या मोठ्या मोठ्या झाल्यात. पण असा एक पोर्शन आहे की ज्यामध्ये त्या फ्रिक्वेन्सीचं ऍम्प्लिफिकेशन जे आहे ते काय आहे? सेम आहे. ओके,
फ्रिक्वेन्सीचं जे अँप्लिफिकेशन आहे हे मॅग्नेट्यूड आहे, वाय ऍक्सिस वर मॅग्नेट्यूड आहे त्याची. ओके, फॉर एक्झाम्पल घेतले मी तर वाय ऍक्सिस वर मॅग्नेट्यूड आहे आणि ही फ्रिक्वेन्सी आहे. सो लुक इट हियर, सो सम पोर्शन द मॅग्नेट्यूड इज व्हेरी लेस ऑफ दॅट फ्रिक्वेन्सी बट इन दिस रिजन. ओके, इथून इथपर्यंत हा जो रिजन आहे त्या रिजन मध्ये याची मॅग्नेट्यूड त्या फ्रिक्वेन्सीची काय आहे, सेम आहे. ओके, याचाच अर्थ काय, तर ती इक्वली अँप्लिफाईड झाली ऍट द आउटपुट ऑफ ओपॅम. तर ती ओपॅमच्या आउटपुटला काय झाली, इक्वली काय झाली म्हणतो आपण तिथं, अँप्लिफाय झाली म्हणतो. ओके, सो त्यातली ही स्मॉल फ्रिक्वेन्सी आहे जी आपण लो फ्रिक्वेन्सी एफ एल म्हणून सुद्धा कन्सिडर करू शकतो आणि ती कुठपर्यंत इक्वली अँप्लिफाय झाली आहे, तर ह्या पॉईंट पर्यंत. तर ह्याला आपण म्हणतो की हाय फ्रिक्वेन्सी. आणि ह्या दोन्ही मधली रेंज किंवा या दोन्ही मधला डिफरन्स म्हणजेच काय असतं बाळानो, बँडविड्थ असतं. सो इथं जर आपण बँडविड्थचं इक्वेशन लिहायचं झालं तर डेल्टा एफ ऑर बँडविड्थ इज इक्वल टू ऍज पर दिस ग्राफ वी कॅन से एफ एच मायनस एफ एल. आपण काय लिहिणार बाळानो, एफ एच मायनस एफ एल. सो दॅट्स वी कॅन राईट द वर्ड, इट इज डिफाइंड ऍज द रेंज. ही एक रेंज आहे फ्रिक्वेन्सीची. ओके, सो ऑल फ्रिक्वेन्सीज आपण त्याच्यामध्ये कन्सिडर केलेल्या आहेत आणि ह्या ऑल फ्रिक्वेन्सीज इक्वली अँप्लिफाईड झाल्या. ओके, ह्या ऑल फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत त्या काय झाल्यात, इक्वली अँप्लिफाईड झाल्या. ज्या अनइक्वली अँप्लिफाईड होत्या त्या आपण कन्सिडर करत नाही. आता फॉर एक्झाम्पल इथं सुद्धा फ्रिक्वेन्सी असेल पुढे, तर बघा, तर ह्या फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत त्या आपण कन्सिडर करत नाही कारण ह्या अनइक्वली काय झाल्यात, अँप्लिफाईड झाल्यात. ओके, सो दीज फ्रिक्वेन्सीज आर अनइक्वली अँप्लिफाईड आणि ह्या इक्वली अँप्लिफाईड झाल्या. सो जेवढ्या इक्वली अँप्लिफाईड झाल्यात तेवढ्याच आपण ऍज अ बँडविड्थ म्हणून काय करतो, कन्सिडर करतो. मग त्याच्यामध्ये सुद्धा लो फ्रिक्वेन्सी असते आणि हाय फ्रिक्वेन्सी असते आणि ह्या दोन्ही मधला डिफरन्स म्हणजेच काय असतं, बँडविड्थ असतं. हे लक्षात घ्या. सो डिफरन्स बिटवीन दी हाय फ्रिक्वेन्सी अँड लो फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज व्हॉट, अ बँडविड्थ. बट दॅट फ्रिक्वेन्सीज आर इक्वली अँप्लिफाईड इन ऑपरेशन अँप्लिफायर. रिमेंबर दॅट. ओके, त्या फ्रिक्वेन्सीज बाळानो काय पाहिजेत, इक्वली अँप्लिफाईड पाहिजेत. कशामध्ये, ऑपरेशन अँप्लिफायर मध्ये. ओके, आणि त्या पूर्ण फ्रिक्वेन्सी रेंजला, त्या सगळ्या फ्रिक्वेन्सी रेंजला आपण काय म्हणतो, बँडविड्थ असं म्हणतो. सो ही एक बँडविड्थ आहे. सो फ्रॉम लो फ्रिक्वेन्सी एफ एल टू हाय फ्रिक्वेन्सी वी कॅन से दिस इज नथिंग बट अ बँडविड्थ ऑर अ डेल्टा एफ. ही त्या ओपॅमची किंवा जे काही इनपुट तुम्ही प्रोव्हाइड केले त्या इनपुटची ती काय आहे, बँडविड्थ आहे फॉर दिस ऑपरेशन अँप्लिफायर. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? सो दिस इज द बँडविड्थ. देन अगेन देर इज अनदर बँडविड्थ दॅट इज कॉल्ड द युनिटी गेन बँडविड्थ. ओके, आता ही युनिटी गेन बँडविड्थ काय असते, तर ह्याच्यामध्ये याची व्हॅल्यू फिक्स असते. सो युनिटी गेन बँडविड्थ, युनिटी फॉर वन, युनिटी गेन बँडविड्थ हे लक्षात ठेवा, युनिटी गेन बँडविड्थ इज बीडब्ल्यू लिहितो मी इथं, युनिटी गेन बँडविड्थ इज इक्वल टू व्हॉट, 1 megahertz. ओके, युनिटी गेनला आहे म्हणजे ज्यावेळी त्याची गेन 1 असते त्यावेळीची बँडविड्थ जी आहे ती काय असते, ऑपरेशन अँप्लिफायरची 1 megahertz. म्हणजे ज्यावेळी आपण ऑपरेशन अँप्लिफायरचा गेन 1 ठेवेन, ओके, त्यावेळी जी बँडविड्थ असते कशाची, त्या ऑपरेशन अँप्लिफायरची, ती किती असते, 1 megahertz असते. हे लक्षात घ्या, फॉर दिस ऑपरेशन अँप्लिफायर. सो वेन एव्हर दी गेन इज 1, दॅट मीन्स गेन इज युनिटी, ऍट दॅट टाइम दी बँडविड्थ of that operation amplifier is equals to what, 1 megahertz. kiti aste ti, 1 megahertz aste. ani mhanunach hela kay mhanle jata, unity gain bandwidth. unity gain ka, karan gain jya veli 1 aste tya veli aplyala hi bandwidth milte across the operation amplifier. okay, and he saga practically prove zalela hai banu ani he in terms of values we have discussed here. he apan in values madhe kay karto te discuss karto, bandwidth kiti aste chi, unity gain, ज्यावेळी गेन 1 असतो त्यावेळी त्याची बँडविड्थ असते 1 megahertz. हे लक्षात ठेवा. सो दॅट इज द 1 megahertz. आणि ह्या बँडविड्थला काय म्हटलं जातं, युनिटी गेन बँडविड्थ असं म्हटलं जातं. सो दिस बँडविड्थ इज कॉल्ड एज व्हॉट, युनिटी गेन बँडविड्थ. ओके, त्यानंतर बँडविड्थची आयडियली व्हॅल्यू बघितली पाहून आपण, बँडविड्थ आयडियली, आयडियली बँडविड्थ इज इन्फायनाईट. किती असते ती, इन्फायनाईट असते. आणि प्रॅक्टिकली, प्रॅक्टिकली ती कशामध्ये असते, तर मेगा हर्ट्स मध्ये असते. हे लक्षात घ्या, फ्यू मेगा हर्ट्स. प्रॅक्टिकली बँडविड्थ इज इन फ्यू मेगा हर्ट्स.
okay, practically bandwidth is in few megahertz. So all of you understood the concept of bandwidth here. It is denoted by delta F or BW. Okay, then what is the definition? It is defined as the range of all frequencies which amplified equally. Okay, त्यालाच आपण काय म्हणतो बँडविड्थ म्हणतो. तर त्याचा अर्थ मी इथं सांगितलाय, इथं मॅग्नेट्यूड या सगळ्या फ्रिक्वेन्सीची सेम आहे, म्हणजेच त्या इक्वली अम्प्लिफाईड झाल्यात. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण लो फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी जिथून त्या इक्वली अम्प्लिफाईड वाला स्टार्ट झाली ती म्हणजेच काय लो फ्रिक्वेन्सी, आणि जिथं ते संपली ती म्हणजेच काय हाय फ्रिक्वेन्सी. आणि ह्या दोन्ही मधला डिफरन्स म्हणजेच आपण काय कन्सिडर करतो, तर बँडविड्थ कन्सिडर करतो, हे लक्षात घ्या. सो एफ एच मायनस एफ एल, FH for high frequency and FL for low frequency. Okay, so that is the bandwidth. Then the unity gain. Unity gain चा अर्थ काय असतो, ज्यावेळी गेन वन असते त्यावेळी त्याची बँडविड्थ काय असते, 1 megahertz. आणि आयडियली त्याची व्हॅल्यू काय आहे, इनफायनाईट आहे. आणि प्रॅक्टिकली बँडविड्थ इज इन फ्यू मेगाहर्ट्स. ओके, इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू द बँडविड्थ अँड युनिटी गेन बँडविड्थ. हे पण लक्षात ठेवा, युनिटी गेन बँडविड्थ किती असते, 1 megahertz असते. Okay, for operation amplifier. Done? Okay, now next slew rate. Ata yacha matlab next parameter ahe slew rate. Now look at here, what is meant by slew rate? It is denoted by capital S, capital R, slew rate. So what is the definition? It is defined as the change in output voltage, change in output voltage with respect to time. तो हा जो चेंज असतो बाबा तो मॅक्सिमम असतो, हे लक्षात घ्या. सो आय कॅन राईट युअर वर्ड मॅक्सिमम. सो इट इज डिफाइंड एज द मॅक्सिमम चेंज इन आउटपुट व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड अ स्लीव रेट. त्याला आपण काय म्हणतो, स्लीव रेट म्हणतो. ओके, ओपॅम्पची स्लीव रेट म्हणजेच काय, तर इट इज डिफाइंड एज द मॅक्सिमम चेंज इन आउटपुट व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू व्हॉट अ टाइम. सो याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कसं लिहितो बघा आपण, तर एस आर म्हणजे स्लीव रेट इज इक्वल्स टू, दॅट इज इन डिफरन्सिएशन मध्ये आपण लिहितो तो डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट, आउटपुट व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू व्हॉट एट टाइम. किंवा आपण असंही लिहू शकतो डेल्टा व्ही नॉट अपॉन डेल्टा टी. सो दॅट इज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर दिस स्लीव रेट. हे बाणू जे मी इथं ड्रॉ केले ते काय आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. कशासाठी, तर स्लीव रेट साठी. आणि ह्याचं युनिट काय असतं बघा, युनिट इज होल्ड पर मायक्रोसेकंड. युनिट इज होल्ड पर मायक्रोसेकंड. काय असतं युनिट त्याचं, होल्ड पर मायक्रोसेकंड असतं स्लीव रेटचं. ह्याच्यावर बाबा एक प्रॉब्लेम सुद्धा विचारला होता, तो प्रॉब्लेम सुद्धा आपण घेणार आहोत बोर्ड एक्झामला. मार्च 18 विचारला होता, त्यानंतर मार्च 15 सुद्धा हा प्रॉब्लेम रिपीट झाला होता. ओके, सो मार्च 15 मार्च 18 दोन वेळा सेम प्रॉब्लेम रिपीट झाला होता ऑन दिस कन्सेप्ट स्लीव रेट, युझिंग दिस फॉर्म्युला ऑर युझिंग दिस मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. स्लीव रेट दिली होती आणि त्याचा चेंज इन आउटपुट व्होल्टेज दिलं होतं, आणि त्याच्यावरून काय कॅल्क्युलेट करायचं होतं, रिक्वायर्ड टाइम म्हणजेच काय, चेंज टाइम. हा जो चेंज टाइम आहे तो काय करायचा होता, कॅल्क्युलेट करायचा होता. तर ते एक्झाम्पल आपण घेणार आहोत लगेचच. सो बघा, स्लीव रेट इज इक्वल्स टू व्हॉट, दी derivative of v naught with respect to what dt, or we can say delta v naught upon delta t. So this is change in time, and this v naught for output voltage. Okay, so vo manto apan generally, so vo for output voltage, and this delta is for what, change in output voltage. So that's why the definition, it is defined as the change in output voltage with respect to what, a time, that is a slew rate. Is it clear to all of you? आणि युनिट इज होल्ड पर मायक्रोसेकंड. ह्याची आयडियली व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली आहे. आयडियली व्हॅल्यू काय असते याची, आयडियली स्लीव रेट इज इनफायनाईट. आणि प्रॅक्टिकली जी जेवढी हाय असेल
practically SR is high as possible. Is high as possible. And look at here. This slew rate changes output rapidly. हे पण हा एक वर्ड लक्षात ठेवा. स्लीव रेट काय करते? आउटपुट जे आहे ऑपरेशन ऍम्प्लिफायरचं ते रॅपिडली चेंज करते. अँड बिकॉज ऑफ दॅट रॅपिडली चेंज इन दिस आउटपुट व्होल्टेज समटाइम्स देर इज अ डिस्टॉर्शन इन दॅट आउटपुट व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज रॅपिडली चेंज होत असल्यामुळे बाळून काय होतं? बिकॉज ऑफ दिस स्लीव रेट कधी कधी त्या आउटपुट व्होल्टेजमध्ये काय येतं? डिस्टॉर्शन येतं. आता फॉर एक्झाम्पल इथं मी एक वेवफॉर्म ड्रॉ करतो, बघा साईन वेव ड्रॉ करतो ऍज अ इनपुट म्हणून आपण ही प्रोव्हाइड केली, तर बिकॉज ऑफ स्लीव रेट त्या वेव मध्ये काय चेंज होऊ शकतो ते मी इथं दाखवतोय. तर इथे बिकॉज ऑफ स्लीव रेट व्हॉट हॅपन लुक इट हियर, दिस आउटपुट वेवफॉर्म चेंजेस लाईक दिस ऑल्सो. म्हणजे त्याला काय म्हणतो, इथं मी साईन वेव प्रोव्हाइड केले, आय एम गेटिंग देअर ऍट द आउटपुट साइड द ट्रायंग्युलर वेवफॉर्म. ओके, दॅट मीन्स देर इज अ डिस्टॉर्शन इन आउटपुट सिग्नल बिकॉज ऑफ व्हॉट? दिस स्लीव रेट. हे असं होऊ शकतं. ओके, सो स्लीव रेट ही हार्मफुल ठरू शकते ऑपरेशन अम्प्लिफायर साठी, हे लक्षात घ्या. त्याचं आउटपुट रॅपिडली चेंज होतं, सो दॅट इज वन काइंड ऑफ ऍडव्हान्टेज ऑफ दॅट स्लीव रेट. बट समटाइम्स वेन इट चेंज द आउटपुट रॅपिडली देन व्हॉट हॅपन? देर इज अ डिस्टॉर्शन. ओके, आणि त्यासाठी आयडियली स्लीव रेट काय पाहिजे? इनफायनाईट पाहिजे. म्हणजे स्लीव रेट जेवढी कमी होणार तेवढं त्याचं डिस्टॉर्शन काय होईल? वाढेल, हे लक्षात घ्या. तर जेवढी स्लीव रेट जास्त असणार आहे तेवढं डिस्टॉर्शन काय असणार आहे? कमी असणार आहे. आणि म्हणूनच आयडियली स्लीव रेट काय असते? इन्फायनाईट असते. आणि प्रॅक्टिकली आपल्याला ती किती ठेवायची आहे? ऍज हाय ऍज पॉसिबल. ओके, ती किती ठेवायची आपल्याला? ऍज हाय ऍज पॉसिबल असायला पाहिजे प्रॅक्टिकली. ओके, सो दॅट प्रॉब्लेम ऑकर विथ व्हॉट? अ स्लीव रेट. हे एक लक्षात ठेवा, हा प्रॉब्लेम येतो स्लीव रेट मध्ये. सो हे इनपुट व्होल्टेज साठी वेवफॉर्म मी प्रोव्हाइड केले इथं साईन वेव, सिम्पली एसी सिग्नल ऍज अ इनपुट प्रोव्हाइड केलाय फॉर एक्झाम्पल. आणि इथं आउटपुटला मला काय मिळालं? तर ट्रायंग्युलर वेव्ह मिळाली. तर ही ट्रायंग्युलर वेव्ह काय मिळाली? कारण इथं डिस्टॉर्शन झालं. ओके, आउटपुटमध्ये काय झालं? डिस्टॉर्शन झालं. कशामुळे झालं? तर बिकॉज ऑफ दिस स्लीव रेट. आणि हे का झालं? कारण स्लीव रेटचं एक फंक्शनिंग आहे की त्याचं कॅपॅबिलिटी आहे की ती आउटपुट काय करतो? रॅपिडली चेंज करतो. ओके, स्लीव रेट चेंजेस आउटपुट रॅपिडली, हे हा एक वर्ड लक्षात ठेवा. आणि त्यामुळंच अशा पद्धतीचे डिस्टॉर्शन येऊ शकतात. आणि हे इक्वेशन लक्षात ठेवा, मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन SR इज इक्वल्स टू व्हॉट? डी व्हीओ बाय डीटी किंवा डेल्टा व्हीओ अपॉन डेल्टा टी. तर ह्याच्यावर एक प्रॉब्लेम विचारला होता बोर्ड एक्झामला. ओके, तो प्रॉब्लेम आपण इथे घेऊया. तर प्रॉब्लेम काय होता बघा पाहणो. इफ स्लीव रेट इज 50 होल्ड पर मायक्रोसेकंड. ओके, स्लीव रेट काय आहे? 50 होल्ड पर मायक्रोसेकंड. अँड दी आउटपुट व्होल्टेज चेंजेस फ्रॉम 0 to 10 होल्ड. ओके, प्रॉब्लेम मध्ये काय होतं बघा. स्लीव रेट इज 50 होल्ड पर मायक्रोसेकंड अँड आउटपुट व्होल्टेज चेंजेस फ्रॉम 0 to 10. देन फाइंड द टाइम ऑर चेंज इन टाइम. ओके, काय फाइंड करायचं होतं? चेंज इन टाइम फाइंड आउट करायचं होतं. तर इकडे लक्ष द्या, आता गिवन व्हॅल्यूज काय आहेत त्या प्रॉब्लेम मध्ये? तर मी इथं लिहितो गिवन व्हॅल्यू आहे पहिले म्हणजे स्लीव रेट. स्लीव रेट इज गिवन 50 होल्ड पर मायक्रोसेकंड. स्लीव रेट गिवन आहे. त्यानंतर आउटपुट चेंजेस लिहिले म्हणजे व्हीओ. आउटपुट व्होल्टेज म्हणजे काय? व्हीओ चेंजेस फ्रॉम 0 to 10 होल्ड. हे लक्षात घ्या, म्हणजे याच्यामध्ये चेंज कितीचा झाला? 10 होल्डचा झाला. सो व्हॉट इज द चेंज हियर? 10 होल्ड. हे लक्षात घ्या, 10 होल्डचा किती झाला इथं चेंज झाला. 10 मायनस 0 इज इक्वल टू व्हॉट? 10. आता सपोज एक्झाम्पल मध्ये असं विचारलं असेल की हा जो चेंज आहे तो 1 होल्ड टू 10 होल्ड आहे, तर इथं चेंज इन व्होल्टेज म्हणजेच व्हीओ काय झालं बाळानो? तर व्हीओ 9 झाला. हे लक्षात घ्या, 10 मायनस 1, व्हेरी गुड प्रतीक्षा, इट इज 9. सो ज्यावेळी आपण चेंज म्हणतो त्यावेळी हायर व्होल्टेज आणि लोअर व्होल्टेज सबस्ट्रॅक्ट करायचं, हे लक्षात ठेवा ऑपरेशन ऍम्प्लिफायर मध्ये. ओके, सो ज्यावेळी आपण चेंज म्हणतो, चेंज इन व्होल्टेज किती झालं? तर 10 व्होल्टचा चेंज झाला. ओके, इथं किती व्होल्टचा चेंज झालाय? 10 व्होल्टचा चेंज झालाय. कारण इनिशियली व्होल्टेज काय होतं? 0 होतं. आणि ते किती झालं नंतर? 10 व्होल्ट झालं. सो कधी कधी एक्झाम्पल मध्ये असंही विचारू शकतात की इनिशियली ते 2 व्होल्ट आहे, म्हणजे 2 to 10 चेंज झाला, म्हणजे टोटल चेंज किती झाला? 8 व्होल्टचा झाला.
इज इट क्लियर? सो हा एक पैरामीटर लक्षात ठेवा. त्यानंतर आपण इथं फाइंड आउट काय करायचं आपल्याला, चेंज इन टाइम. चेंज इन टाइम किती आहे तो फाइंड आउट करायचा आहे. तर बघा इथे आपण डायरेक्टली फॉर्म्युला लिहिणार, एस आर इज इक्वल्स टू डेल्टा बीओ अपॉन डेल्टा टी किंवा डी व्यू अपॉन डी टी सुद्धा लिहू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. इथं व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. सो एस आर किती दिलाय, 50 आहे, बीओ किती आहे, 10 आहे, आणि डेल्टा टी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो देअर फोर डेल्टा टी इज इक्वल टू व्हॉट, 10 अपॉन 50. सो ही व्हॅल्यू किती झाली, इट इज 0.025 समथिंग. ओके, आणि हे कशामध्ये येतं, मायक्रो सेकंड मध्ये. ओके, दिस व्हॅल्यू इज इन मायक्रो सेकंड, सॉरी इट इज 0.2 समथिंग. सो 0.2 बरोबर, 0.2 मायक्रो सेकंड, रिमेंबर दॅट. येस एक्झॅक्टली रोहित, इट इज 0.2 मायक्रो सेकंड, दॅट इज चेंज इन टाइम. ओके, आता मार्च 2018 जो क्वेश्चन होता बाणू, हा 2015 साठी होता की डेल्टा टी फाइंड आउट करा. आणि मार्च 2018 काय क्वेश्चन विचारला होता ह्याच्यात म्हणजे त्यांनी मॉडिफिकेशन केले होते. बघा तो क्वेश्चन काय होता की सेम क्वेश्चन, फक्त त्यांनी ऍट द एंड काय म्हणलं होतं की टी टू म्हणजे फायनल टाइम कॅल्क्युलेट करा आणि इनिशियल टाइम किती आहे, 0 आहे. काय म्हणलं होतं त्यांनी, इनिशियल टाइम इज 0 अँड कॅल्क्युलेट द फायनल टाइम. ओके, इनिशियल टाइम 0 आहे आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं, फायनल टाइम कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं. आता डेल्टा टी, तर त्यावेळी काय करायचं होतं बघा, डेल्टा टी इज इक्वल्स टू टी टू मायनस टी वन, अँड हिअर टी टू इज फायनल टाइम. एक्झॅक्टली बरोबर आहे रोहित, टी टू इज फायनल टाइम अँड टी वन इज इनिशियल टाइम. आणि इनिशियल टाइम काय दिला होता त्यांनी, 0 दिला होता. सो अगेन द व्हॅल्यू इज 0.2 मायक्रो सेकंड मायनस 0. सो दिस व्हॅल्यू इज इक्वल टू व्हॉट फॉर टी टू, सॉरी आपल्याला डेल्टा टी मिळाला होता 0.2. ओके, आणि इथं टी टू मायनस टी वन म्हणजेच काय होणार आहे, तर बघा 0.2 इकडे गेला, टी वन 0 आहे, म्हणजेच टी टू इज इक्वल टू काय मिळालं, 0.2 मायक्रो सेकंड भेटलं. टी टू इज इक्वल टू व्हॉट, 0.2 मायक्रो सेकंड. सो हा चेंज पण कॅल्क्युलेट करायला सांगतात कधी कधी, टी टू कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं, इनिशियल टाइम दिला होता 0. ओके, सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. सो जर तुम्हाला चेंज फाइंड आउट करायचं असेल तर डेल्टा टी आहे, आणि जर टी टू मायनस टी वन याच्यातली कुठलीही व्हॅल्यू ते फाइंड आउट करायला लावू शकतात. जसं 2018 3 मार्कला क्वेश्चन विचारला होता की टी टू फाइंड आउट करा म्हणजे फायनल टाइम काय, जर इनिशियल टाइम काय असेल, 0 असेल, म्हणजे इनिशियली व्होल्टेज 0 होतं त्यावेळी टाइम काय होता, 0 होता. आणि ज्यावेळी व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज येस 3 मार्क साठी विचारलं होतं 10 होतं, तर आउटपुट व्होल्टेज 10 असताना त्याचा फायनल टाइम काय होता ते कॅल्क्युलेट करायचं होतं, तर फायनल टाइम काय होता, 0.2 मायक्रो सेकंड. सेम क्वेश्चन बघून 2 वेळा रिपीट झाला आतापर्यंत. ओके, आणि खूप इझी आहे. आणि किती मार्क्स साठी विचारलं होतं, 3 मार्क्स साठी विचारलं होतं. ओके, सो इट इज अंडरस्टूड, सगळ्यांना समजलंय. जर ह्याच्यावर प्रॉब्लेम विचारला तर कसं सॉल्व्ह करायचं, स्लीव्ह रेट, इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू.